यवतमाळमध्ये वादळी वाऱ्याचा झालेल्या गारपिटीचा संत्रा बागांना फटका. 800 अधिक संत्र्यांच्या बागांचं नुकसान. येत्या 3 दिवसात हा संत्रा 9.5 लाखांना विक्री होणार होता. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीळ मालेगाव कारंजा तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकासह भाजीपाल्याचं नुकसान. शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान तर वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील छत उडाले. उद्धव ठाकरे 20 मार्चला बुलढाण्याच्या दौऱ्यावर. बुलढाण्याची उमेदवारी अद्यापही अनिश्चित. उद्धव ठाकरे कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत. चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार पहिल्यांदाच नागपुरात. भावना गवळींचे समर्थक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर. भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशिमहून आलेल्या समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. वाशिमच्या मंगळूरपीर शहरातली घटना. आरोपी शेख सय्यदीनला अटक. नागपूरचे प्रख्यात ॲथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भाऊ काणे यांनी नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलीट्स घडवले. लडाखचा समावेश 6व्या अनुसूचीत करण्यात यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं आंदोलन. वांगचुक यांच्या आंदोलनाला नागपुरात पाठिंबा. नागपूरकर पर्यावरण प्रेमींचं लडाखमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा आंदोलनात सहभाग. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.